हरे कृष्ण श्रीमद्भागवतम स्कंद पहिला अध्याय तिसरा. अध्यायाचं नाव आहे अवतारी श्री कृष्ण. आपले 37 पर्यंत श्लोक झाले आहेत आणि आज आपण 38व्या श्लोकापासून वाचायला सुरुवात करणार आहोत. तर त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भागवतम वाचण्याचा जो प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. थँक्यू प्रभुपाद. तर थोडीशी रिव्हिजन करूया की सूत गोस्वामी शौनक आदी ऋषी मुनींना भगवंतांच्या अवतारांबद्दल सांगितलंय त्यांनी, आणि आता आणखीन डिटेल्स गोष्टी सांगतायत. जसं आपण काल पाहिलं त्यामध्ये जेव्हा हा जो भक्त आहे तो भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगती करतो आहे, भगवंतांची सेवा करतो आहे, आणि त्यामुळे भगवंत त्याच्यावर प्रसन्न झालेत, म्हणजे भगवंत कृपा करतात. त्यावेळी तो जीव जो आहे भक्ती करणारा तो ज्ञान संपन्न होतो आणि त्याच्यावरचा मायेचा प्रभाव नाहीसा होतो, आणि मग तो स्वरूप महित तो जो स्वरूप महिमा आहे जे जीवाचा जीवेर स्वरूप होय कृष्णर नित्य दास त्यामध्ये तो स्थित होतो, असं 34व्या श्लोकात सुत गोस्वामी सांगतात. आणि 35व्या श्लोकामध्ये भगवंतांबद्दल सांगितलं की भगवंतांचे जन्म आणि कर्म कसे आहेत, दिव्य आहेत, हे विद्वान लोक सांगतात. तर हे ज्ञान आहे, हे ज्ञान विद्वान सांगतात. आणि दुसरं सांगितलं की वेदांच्या ज्ञानाने हे जाणणं कठीण आहे, आपण एकटा एकटा प्रयत्न करून फक्त संस्कृत भाषा जाणून भगवंतांविषयी जाणू शकणार नाही. आणि असे जे भगवंत आहेत कृपाळू भगवंत, ते आपल्या हृदयामध्ये परमात्मा रूपामध्ये विराजमान आहेत. आणि 36व्या श्लोकामध्ये भगवंत अमोघ लीला असं सांगून भगवंतांची कर्म निष्कलंक आहेत असं सांगून अनेक अनेक भगवंतांचे गुण सांगितलेत सुत गोस्वामींनी, की ते स्वामी आहेत, भगवान षड ऐश्वर आहेत त्यांच्याकडे, सर्व शक्तिमान आहेत, ब्रह्मांडांचं निर्मिती पालन आणि संहार करतात, इतकी सगळी कार्य करतात, प्रत्येकाच्या हृदयात राहून सगळ्यांचे विचार कर्म सगळं पाहतात, पण कशाने भगवंत प्रभावित होत नाहीत. असे जे भगवंत आहेत ते स्वयंपूर्ण स्वराट स्वतंत्र आहेत. 37व्या श्लोकामध्ये सांगितलं होतं की भगवंतांना जाणणं हे एका मूर्खाचं काम नाहीये. एखादा मूर्ख आपल्या तर्क वितर्काने भगवंतांना जाणून घेण्याचा प्रयत्न करेल तर त्याला ते शक्य होणार नाही. आणि आता 38व्या श्लोकामध्ये भगवंतांची भक्ती कशा रीतीने करतायत हे भक्त, आणि तीन गोष्टी सांगितल्यात, त्यानुसार त्या तिन्ही गोष्टी एकत्र केल्याने भगवंतांची सेवा व्यवस्थित होऊ शकते, भक्ती व्यवस्थित होऊ शकते, ते आता सुत गोस्वामी समजावून सांगतात. तर हा श्लोक आहे चार ओळीचा, त्यामुळे तो वासासी जीर्णानि यथा विहाय या चालीत म्हणतोय आपण. श्लोक क्रमांक 38. सवेद धातु पदवीं परस्य दुरंत वीर्यस्य रथांग पाणे यो मायया संततयानुवृत्त्या भजेत तत् पाद सरोज गंधम. जे साधक रथांग पाणी भगवंतांच्या चरण कमलांची निष्कपट अनुकूल भावाने अखंड सेवा करतात ते साधक त्या विश्वाच्या निर्मात्याचा महिमा शक्ती आणि दिव्यत्व पूर्णत्वाने जाणतात. तर हे जे भक्त आहेत ते प्रामाणिकरित्या भगवंतांची भक्ती करतात. इथे दिलं आहे एकतर निष्कपट भाव अमायया असं दिलंय बघा. आपण जर तिसरी ओळ बघितली श्लोकाची तर त्यात दिलंय अमायया, आड पडता न ठेवता निष्कपट भावनेने अशी भगवंतांची ते भक्ती करतात. दुसरं कशा रीतीने अनुकूल, अनुकूल त्याला लिहिला हा शब्द अनुवृत्त्या, तिसऱ्या ओळीतच शेवटचा शब्द आहे अनुकूल भावाने, आणि तिसरं लिहिलं आहे अखंड सेवा करतात ते आहे संततया निरंतर. तर
आपण जे भगवंतांची भक्ती करतो, भगवंतांना जाणणं आहे, भगवंतांचं नाम रूप गुण लीला महात्म्य हे सगळं जाणणं आहे, ते आपण ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा करू तेव्हाच आपण जाणू शकू. जसं आपण नाम जप आहे तर आपल्याला निष्कपट भावनेने करायचं आहे, अनुकूल भावनेने करायचं आहे. अनुकूल म्हणजे काय आहे, भगवंतांना प्राप्त करण्याच्या दृष्टीने करायचं आहे, भगवंतांवर प्रेम करत करायचं आहे. आणि तिसरा आहे संततया निरंतर. या तीन मधली एक पण गोष्ट जर कमी असेल तर आपली आपण व्यवस्थित भक्ती करू शकत नाही. जसं आहे आता जप आहे, जप करणं आहे ते आपण निष्कपट भावनेने केला पाहिजे, भगवंतांप्रती प्रती श्रद्धा प्रेम ठेवून केला पाहिजे आणि अखंड सेवा म्हणजे नियमित रोज केला पाहिजे. जर आपण आज केला उद्या नाही, परवा केला तेरवा नाही तर आपल्याला त्याचा व्यवस्थित फायदा होणार नाही किंवा आपण व्यवस्थितरित्या भक्ती करू शकू हेही शक्य नाही. कारण दिलंय की अशी जर तिन्ही गोष्टी मिळून जर सेवा केली जाते तेव्हाच भगवंतांचा महिमा शक्ती आणि दिव्यत्व पूर्णत्वाने जाणू शकतो. जर अनुकूल भावनेने केला नाही आणि निष्कपट आणि अखंड सेवा केली तरी उपयोग नाही, कारण भगवंतांप्रती प्रेमाने केलं पाहिजे. आणि तिसरं आहे जर अनुकूल आहे अखंड सेवा आपण करतोय पण मनामध्ये कपटी भाव असेल तरीही उपयोग नाही. त्यामुळे या तिन्ही गोष्टी जी तिसरी ओळ आहे ती अतिशय महत्वाची आहे या श्लोकाची, की कशी भगवंतांची भक्ती केली पाहिजे, अमायया संततया अनुवृत्त्या या भावाने भगवंतांची हे जे भक्त आहेत ते सेवा करतात. तात्पर्य प्रभुपाद आणखीन डिटेल सांगतात, केवळ शुद्ध भक्तांनाच भगवान श्रीकृष्णांचे दिव्य नाम रूप कर्म म्हणजे लीला जाणून घेता येते. कारण ते म्हणजे कोण, शुद्ध भक्त सकाम कर्मे आणि मानसिक तर्क यांमधून पूर्णपणे मुक्त झालेले असतात. सहा श्लोक आहे बघा, अन्य अभिलाषिता शून्यम ज्ञान कर्म आदि अनावृतम अनुकूलेन कृष्ण अनुशीलनम भक्तीर उत्तमा. तर अशा रीतीने उत्तम भक्तीची ही व्याख्याच आहे, शुद्ध भक्त अशी उत्तम भक्ती करतात. ते काय आहे, अन्य अभिलाषिता शून्यम, भगवंतांची भक्ती करणं या शिवाय दुसरी कोणतीही त्यांना अपेक्षा अभिलाषा इच्छा नाहीये. आणि ज्ञान कर्म आदि अनावृतम हे आपण आता तात्पर्यातली दुसरी ओळ वाचतोय. ज्ञान म्हणजे काय, मानसिक तर्क आणि कर्म म्हणजे सकाम कर्म यांमधून ती पूर्णपणे मुक्त झालेली आहे. तर ज्ञान कर्म आदि अनावृतम आणि अनुकूलेन कृष्ण अनुशीलनम म्हणजे अनुकूल भावनेने अशी भक्ती केली जाते नियमितरित्या त्याला उत्तम भक्ती म्हणतात. हे सगळं या पॅरेग्राफ मध्ये येत आहे, वाचूया पुढे. शुद्ध भक्तांचा भगवंतांच्या ठिकाणी शुद्ध सेवाभाव असल्याने अनन्य भक्तीच्या बदल्यात कोणत्याही व्यक्तिगत लाभाची त्या भक्तांना कामना नसते. जेव्हा हा भक्त आहे तो भगवंतांची भक्ती करतो त्यावेळी त्याला असं नाहीये की मला हे मिळेल ते मिळेल, व्यापारी वृत्ती नाहीये भक्ताच्याकडे. त्याचे शुद्ध विचार आहेत की मला शुद्ध हे सेवाभाव आहे त्याच्या मनात. अनन्य भक्ती करतो भगवंतांचीच केवळ, नाही अन्य, केवळ भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो आणि त्या बदल्यात काही हवंय असं त्याला नाहीये, कामना नाहीये. हे जे भक्त आहेत ते स्वयंस्फूर्तीने उत्साहाने सर्वतोभावे अगदी मनपूर्वक अखंडपणे भगवंतांची सेवा करतात. भगवंतांच्या सृष्टीतील प्रत्येक जण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे भगवंतांची सेवा करीत असतो. ही सगळी भगवंतांची सृष्टी आहे. त्यामध्ये प्रभुपाद म्हणतायत की प्रत्येक जण हा सृष्टीतला जीव आहे, तो भगवंतांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीते सेवा करतो. भगवंतांची कशी सेवा ते आपल्याला आता प्रभुपाद समजून सांगतात पुढे. या परमेश्वरी नियमाला कोणीही अपवाद नाही. म्हणजे असं कसं आपल्याला कन्फ्यूज होईल की अरे फक्त भक्तच सेवा करतात ना भगवंतांची, बाकी सगळे कसे करतात. ते सांगतात पुढे समजून, भगवंतांच्या माईक शक्तीच्या प्रभावाने अप्रत्यक्ष
समर्पणपणे सेवा करणारे भगवंतांची प्रतिकूल भावाने सेवा करीत असतात. परंतु जे परमेश्वराच्या प्रेमी प्रतिनिधीच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्षपणे सेवा करतात ते अनुकूल भावाने सेवा करीत असतात. असे अनुकूल भावाने सेवा करणारे सेवक भगवत भक्त म्हणून ओळखले जातात. आता दोन आहे, एक तर काय आहे, एक तर भगवान श्रीकृष्णांची सेवा करायला करू शकतो आपण, चॉईस आहे आपल्याला, निवड करण्याचा अधिकार आहे, किंवा मायेची सेवा करायला लागते. बरोबर. तर जर मायेची शक्ती मायेची सेवा केली तर माया कोणाची आहे, भगवंतांची शक्ती आहे, म्हणजे भगवंतांची अप्रत्यक्ष सेवा होते मायेची सेवा केली, आणि भगवंतांची सेवा केली तर प्रत्यक्ष सेवा होते. तर जसं ह्याला एक सुंदर उदाहरण आचार्य देतात की जसं आता एक मोठं शहर आहे, तर शहरामध्ये कसं आहे, नोकरी करणारे लोक आहेत, ज्यांना काय आहे सरकारी नोकर आहेत, त्यांना महिना पूर्ण झाला की सरकारतर्फे पगार मिळतो. बरोबर. ते सामान्य नागरिक आहेत, पण काही बंडखोर आहेत, काही चुका केल्या आहेत, त्यांना दंडित केलं जातं आणि त्यांना जेलमध्ये ठेवलं जातं. तर जेलमध्ये जेव्हा हा कैदी असतो तेव्हा त्यालाही अनेक अनेक कामं करायला दिली जातात आणि त्या कामाचेही त्या कैद्याला पैसे मिळतात. खूप कमी पैसे मिळतात पण त्याला मिळतात. तर अशा रीतीने त्या कैद्याला जेव्हा पैसा मिळतो त्याच्या कामाचा मोबदला म्हणून, तो कोणाकडून मिळतो, सरकारकडूनच मिळतो. बरोबर. पण म्हणून ह्या आता एक कैदी आहे, त्याची आई असं सांगेल का की माझा मुलगा सरकारी नोकर आहे, असं सांगेल का? नाही. तिने जाणलं पाहिजे की तो कैदेत आहे आणि तो तिथे काम करतो म्हणून सरकार त्याला पैसे देतो कामाचा मोबदला म्हणून. तर हेच जाणलं पाहिजे की त्यालाही मिळतं, म्हणजे हे अशी तुलना केली आहे. डायरेक्ट भगवंत डायरेक्ट सरकारची सेवा करणारे आहेत त्यांनाही पगार मिळतो आणि हे जे दंडित होत आहेत माया जशी इथे जेलमध्ये दंडित केलं जातं आणि मग त्याला काम करून पैसे मिळतात, तसं या जगतामध्ये जे भगवंतांना शरण जात नाहीत ते मायेच्या प्रभावाखाली कार्य करतात, माया त्यांना भरपूर त्रास देत असते आणि ते मायेची सेवा करत असतात. तर ते अप्रत्यक्ष असं सांगितलेलं आहे. आणि हे जी भगवंतांचे जे प्रेमी प्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे काय आहेत, भगवंतांचे जे महान भक्त आहेत, अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील आचार्य, महान वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा सेवा केली जाते प्रत्यक्ष, ती सेवा कशी असते, भगवंतांकडे नेणारी असते, अनुकूल भावाने भगवंतांविषयी प्रेम वाटत तो सेवा करत असतो. असे अनुकूल भावाने सेवा करणारे सेवक भगवत भक्त म्हणून ओळखले जातात. असे भक्त भगवत कृपेने दिव्यत्वात प्रवेश करतात, परंतु तार्किक नेहमी अंधकारातच राहतात. असे जे भक्त आहेत ते भगवंतांची कृपा होते आणखीन आणखीन ते भगवंतांना जाणतात, आपल्या अधिकृत आचार्यांच्या मार्गदर्शनांच्या नुसार ते भगवंतांची खूप सुंदररित्या भक्ती करतात आणि दिव्यत्वात प्रवेश करतात, म्हणजे इथेही सुंदररित्या ते भक्ती करत जगतात. भक्ती पूर्ण झाली, इथे दिलेलं भगवंतांनी दिलेलं कार्य पूर्ण झालं की भगवंतांच्या धामात ते जातात. पण हे तर्क वितर्क करणारे आहेत ते अंधकारातच राहतात, कारण त्यांचं काय असतं, ते कोणाला शरण जात नाहीत, ते फक्त स्वतःच्या बुद्धीवर मनाच्या तर्क वितर्कावर त्यांचा विश्वास असतो. भक्त भगवंतांच्या स्वाभाविक स्नेहाने प्रेममय भक्तीत अखंडपणे निमग्न असतात. जे भक्त आहेत ते अधिकृत गुरूंच्या मार्फत भगवंतांबद्दल या वैदिक ज्ञानातून श्रीमद भागवतम मधून सगळं ऐकतात आणि भगवंतांचं नाम रूप गुण लीला हे जाणल्यामुळे आणि व्यवस्थितरित्या निष्कपट भावनेने अनुकूल आणि अखंड भगवंतांचं नामस्मरण केल्यामुळे, भागवतम बद्दल श्रवण केल्यामुळे, विविध सेवा केल्यामुळे, भक्तीचे नियम पाळल्यामुळे
भगवंतांची श्रद्धेने व्यवस्थित भक्ती केल्यामुळे हे जे भक्त आहेत त्यांना भगवंतांविषयी स्वाभाविक स्नेह असा अगदी सहज स्नेह प्रेम उत्पन्न होतं आणि ते स्नेहाने प्रेममयी भक्ती अखंडपणे निमग्न असतात भक्तीमध्ये. या हा जो शुद्ध भक्त आहे तो कोणत्याही कारण झालं त्याच्या जीवनात कितीही दुःख आलं तरीही तो आपली अखंड जी सेवा आहे भगवंतांचं प्रेममयी भक्ती ही कधीच थांबवत नाही. आणि त्यामुळे भगवंत स्वतः शुद्ध भक्ताला साक्षात्काराच्या मार्गावर मार्गदर्शन करतात. हेच परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्याचे रहस्य आहे. आता एवढंच आपल्याला कळलं की अशी जेव्हा आपण शुद्ध भक्ती करू तेव्हा आपली एवढी भक्ती प्रगती होईल की भगवंत मग आपल्याला काय आहे मार्गदर्शन करतील स्वतः या साक्षात्काराच्या मार्गावर. आणि मग भक्ती पूर्ण झाल्यावर परमेश्वराचं जे राज्य आहे गोलोक वृंदावन तिथे आपण जाऊ शकतो. आणि शेवटचं ओळ सांगितलंय काम्य कर्म परायणता आणि तर्क ही तेथे तेथे म्हणजे परमेश्वराच्या राज्यात जाण्याची योग्यता नव्हे. ज्ञान कर्म आदी अनावृतम सकाम कर्म आणि मानसिक तर्क यातून ही भक्ती पूर्णपणे मुक्त आहे. हे जे भक्त आहेत हे याच्यातनं मुक्त आहेत हेच वाक्य आहे. हे काम्य कर्म परायणता कर्म करतात कशासाठी कामना आहे कामना म्हणजे इच्छा आहे काहीतरी मला मिळावं यासाठी कर्म परायणता काम करण्यासाठी उत्सुक आहेत परायण आहेत त्यामुळे काम केलं जातं म्हणजेच काय फ्रुटिव्ह ऍक्टिव्हिटीज सकाम कर्म करण्याची इच्छा सकाम कर्म आणि तर्क मानसिक तर्क वितर्क हे जी कार्य केली जातात म्हणजेच काय आहे कर्मकांड आणि तर्क हे करतात स्पेक्युलेशन तो ज्ञानकांड त्याने काही आपण भगवंतांच्या राज्यात पोचू शकत नाही. केवळ प्रेममयी भक्ती ही जी शुद्ध भक्ती केली जाते त्यानेच आपण भगवतधामात जाऊ शकतो भक्ती पूर्ण करून. तर अशा रीतीने सुत गोस्वामी अशा भक्तांची महानता सांगतायत जे भगवंत जे रथांग पाणी आहेत असं इथे भगवंतांचं एक नाव दिलंय रथांग पाणी. रथांग पाणी हे भगवंतांचं एक लीला घडली होती त्यावरून नाव झालेलं आहे. पूर्वी पण कदाचित आपण हे डिस्कस केलं होतं रथ अंग पाणे पाणी पाणी हा नी आहे तो पहिला आहे नी म्हणजे हात संस्कृत मधला पाणी नी पहिला ह्रस्व म्हणजे हात असतो रथ अंग रथाचं जे अंग आहे ते चाक चाक हातात घेतलं होतं भीष्म देवांना कुरुक्षेत्राच्या युद्धात मारण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी त्यावरून त्या लीलेवरून भगवंतांचं नाव पडलं रथांग पाणी. असे जे भगवंत आहेत अशा भगवंतांची भक्ती हे भक्त अतिशय प्रेमाने करत असतात. तर काही शंका आहे तो विचारा नाहीतर आपण पुढे जाऊया. श्लोक क्रमांक 39 हा पण चार ओळीचा आहे श्लोक. अथेह धन्या भगवंत इत्थम यत्वा सुदेवे अखिल लोकनाथे कुर्वन्ति सर्व आत्मकमात्म भावम नयत्र भूय परिवर्त उग्रह. मनुष्य या जगात अशा प्रकारच्या जिज्ञासा करूनच धन्य होतो आणि पूर्ण ज्ञानवान होतो कारण अशा जिज्ञासांमुळे जो सर्व लोकांचा स्वामी आहे त्या भगवंतांच्या ठिकाणी दिव्य प्रेम भावाची त्याला प्रेरणा होते आणि जन्म व मृत्यू यांच्या भयंकर पुनरावृत्तीतून त्याचा पूर्ण उद्धार होतो. सुत गोस्वामी शौनक आदी ऋषी मुनींच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत आणि शौनक आदी ऋषी मुनींनी प्रश्न विचारले आहेत आम्हाला भगवंतांच्या बद्दल सांगा भगवंतांचे विविध अवतार लीला भगवंत कशासाठी प्रकट झाले सगळ्यांचं परम कल्याण करणार आम्हाला ज्ञान द्या तुम्ही सार रूपात ज्ञान द्या असे अनेक अनेक प्रश्न विचारले होते. तर सुत गोस्वामी म्हणतायत की तुम्ही अशा ज्या जिज्ञासा केल्या होत्या त्यांनी काय आहेत
मनुष्य धन्य होतो, कारण तुमच्या जिज्ञासा आहेत त्या कोणाबद्दल आहेत, भगवंतांबद्दल आहेत. तुमचे प्रश्न भगवंतांविषयी बोलणारे होते आणि असे जे प्रश्न आहेत त्यांना भगवंतांबद्दल माहिती दिल्यामुळे, उत्तर मिळाल्यामुळे केवळ तुमचाच लाभ होणार नाहीये तर सगळे ऐकणारे आहेत त्यांचाही लाभ होणार आहे, बोलणाऱ्यांचाही लाभ होणार आहे. त्यामुळे असा जो मनुष्य आहे तो अशा प्रकारच्या जिज्ञासा करतो तेव्हा तो धन्य होतो. नाही तर काय, आपण जीवनभरात सकाळपासून रात्रीपर्यंत वेगवेगळे प्रश्न विचारत असतो आणि वेगवेगळे उत्तरं मिळत असतात, पण त्यांनी आपलं जीवन धन्य होतं का? नाही. आपण बरेचदा साध्या फालतू सगळ्या भौतिक गोष्टी विचारत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त आपले प्रश्न, आपलं बोलणं हे भगवंतांविषयी असायला पाहिजे हे सुत गोस्वामी इथे सांगू इच्छित आहेत. आणि अशा जिज्ञासा केल्याने हा मनुष्य पूर्ण ज्ञानवान होतो, कारण त्याला काय होतं, तो भगवंतांविषयी ऐकतो समोरच्याकडून. म्हणून इथे लिहिलंय की अशा ज्या जिज्ञासा असतात, जो सर्व लोकांचा स्वामी आहे त्या भगवंतांच्या ठिकाणी या जिज्ञासांमुळे दिव्य प्रेमभावाची त्याला प्रेरणा होते. त्याचे जे गुरु आहेत, आचार्य आहेत, वरिष्ठ आहेत, ते त्याला मार्गदर्शन करतात आणि त्यामुळे भगवंतांच्या इतक्या सुंदर सुंदर लीलांबद्दल, महात्म्याबद्दल, भगवंतांचं नाम रूप गुण लीला, भगवंतांचे वेगवेगळे भक्त आहेत त्यांच्याशी भगवंतांनी केलेलं आदान प्रदान हे सगळं ऐकून वाचून स्मरण करून चिंतन करून हा जो भक्त आहे त्याला भगवंतांप्रती आणखीन आणखीन दिव्य प्रेमभाव निर्माण होतो, प्रेरणा मिळते आणखीन आणखीन भक्ती करण्याची. आणि जन्म मृत्यू यांच्या भयंकर पुनरावृत्तीतून त्याचा पूर्ण उद्धार होतो, अशा रीतीने भगवंतांविषयी तो जाणतो आहे, अधिकृत गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आहे, सुरेखरित्या भक्ती करतो आहे, आध्यात्मिक जिज्ञासा करतो आहे. तर असा मनुष्य जेव्हा भक्ती करतो तेव्हा हे जन्म मृत्यू जराव्याधीचं चक्र आहे, त्यातनं त्याचा उद्धार होतो, पुन्हा त्या चक्रात त्याला अडकून राहावं लागत नाही. तर हे जे जन्म मृत्यू जराव्याधीचं जे चक्र आहे त्याला शेवटचा शब्द आहे बघा श्लोकाचा, उग्रह. हे कसं आहे चक्र? भयंकर चक्र आहे. परिवर्त हा उग्रह. हे पुन्हा पुन्हा याच्यात चक्रात पडायला लागतं, त्यातनं त्याचा उद्धार होतो. तात्पर्य वाचूया. सुत गोस्वामींनी शौनक आदी ऋषींच्या प्रश्नांची या ठिकाणी स्तुती केली आहे, कारण हे सर्व प्रश्न परमार्थाशी संबंधित होते, भगवंतांविषयी आध्यात्मिक ज्ञानाविषयीच हे प्रश्न होते. यापूर्वी निष्कर्ष केल्याप्रमाणे केवळ भगवंतांच्या भक्तांनाच भगवंतांचे परिपूर्ण ज्ञान होऊ शकते. जसं आपण आधी बघितलं होतं की भक्त भगवंतांना जाणू शकतात, पण हे जे 37व्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं बघा, जंतु कु मनुष्य उतीही, हा जो 37व्या श्लोकाचा दुसरी ओळ आहे. जे अल्पज्ञानी आहेत, जे कुबुद्धी असलेले जंतु जीव आहेत, ते भगवंतांना जाणू शकत नाहीत, कारण त्यांचं काय असतं, त्यांचे जरी खूप भौतिक ज्ञान आहे त्यांना, तरी आध्यात्मिक ज्ञान नाहीये. मानसिक तर्क वितर्काने ते भगवंतांना जाणू शकतात. असे जे लोक आहेत त्यांना भगवंत समजू शकणार नाहीत हे आधीच सांगितलंय. म्हणून प्रभुपाद म्हणतात की यापूर्वीच निष्कर्ष केल्याप्रमाणे केवळ भगवंतांच्या भक्तांनाच भगवंतांचे परिपूर्ण ज्ञान होऊ शकते, कारण हे जे भक्त आहेत ते जाणतात की अरे या जगतामध्ये आपण आलो आहेत, पण आता आपल्याला ह्यातनं बाहेर पडायचंय, त्यामुळे ते प्रश्न विचारतात, अधिकृत गुरुचा शोध घेतात. असे गुरु सापडल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाने ते ज्ञान मिळतं, गुरुंना ते शरण जातात. गुरुंनी सांगितलेली सगळी कार्य अतिशय व्यवस्थितरित्या करतात, शिस्तीने करतात. तर असे जे भक्त आहेत ते काय आहेत, भगवंतांचं हळूहळू भक्ती करत करत भगवंतांविषयी त्यांना पुढे ज्ञान प्राप्त होतं. जसं आपण हा आता 38व्या श्लोक बघितला, ही कशी भक्ती करतायत, निष्कपट अनुकूल आणि अखंडपणे सेवा करतायत. असे जे भक्त आहेत त्यांना त्यांच्यावर भगवंत प्रसन्न होतात आणि भगवंतांचे परिपूर्ण ज्ञान त्यांना होऊ शकते.
अन्य कोणालाही भगवंतांविषयी ज्ञान होत नाही, कारण ते भगवंतांना शरणच जात नाही, ते भगवंतांना जाणूच इच्छित नाहीत, तेच स्वतःला भगवंत म्हणतात, तर त्यांना हे भगवंतांचं ज्ञान कसं होणार आहे? बरोबर. पुढे जाऊया. म्हणून भक्त हे आध्यात्मिक ज्ञानाचे पूर्ण ज्ञाते आहेत. परम सत्यासाठी भगवान हा अंतिम शब्द आहे. जे परम सत्य ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्द ते हे जाणलं होतं की परम सत्यचा साक्षात्कार तीन स्तरात होतो, ब्रह्मन परमात्मा आणि भगवान. ब्रह्मन म्हणजे काय? भगवंतांच्या शरीरात सतत बाहेर पडणार तेज म्हणजे ब्रह्मज्योती. दुसरा साक्षात्कार आहे भगवंत सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा रूपात निवास करतात, ते रूप परमात्मा रूप. आणि भगवत साक्षात्कार म्हणजे भगवंतांचं सच्चिदानंद विग्रह रूप आहे, दिव्य रूप आहे. तर हे सगळं जाणणं आणि हे जाणून भगवंतांची भक्ती करणं, तर हे जे परम सत्याच जो साक्षात्कार आहे त्यातला भगवान हा अंतिम शब्द आहे. ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्द ते, त्यामधलं काय आहे? भगवान म्हटल्यावर हा जो भक्त जेव्हा भगवंतांची भक्ती करतो तेव्हा त्याला कळतं ब्रह्मज्योती हे भगवंतांचं तेज आहे. हे जे परमात्मा आहेत ते भगवंतांच्या विस्तारित रूपांचं विस्तारित रूप आहे. पुरुष अवतार आहेत शिरोदक्ष विष्णू प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपात विराजमान आहेत. आणि असे जे भगवंत आहेत त्यांची मला भक्ती करायची आहे, ज्यांचं सच्चिदानंद विग्रह रूप आहे. म्हणून इथे म्हटलंय परम सत्यासाठी भगवान हा अंतिम शब्द आहे. निर्विशेष ब्रह्म आणि स्थान विशिष्ट परमात्मा, स्थान विशिष्ट परमात्मा म्हणजे हृदयातला परमात्मा, या दोन्हीचा समावेश भगवंतांच्या ज्ञानात होतो हे आताच पाहिलं आपण. म्हणून जो पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना जाणतो त्याला भगवंतांच्या अनंत शक्तींचे आणि रूपांचे ज्ञान आपोआपच प्राप्त होते. जो जाणतो हे भगवंत आहेत, ते सर्व शक्तिमान आहेत, भगवान आहेत, सहा ऐश्वर्य हे आहेत, भगवंत शक्तिशाली आहेत. आधी आपण सगळे भगवंतांचे गुण पाहिले बघा, अमोघ लीला तो श्लोक पाहिला 36वा, त्यामधले सगळे गुण आहेत हे सगळे भक्ताला माहिती आहेत. भक्ताला माहिती आहे की भगवंतांच्या अनंत शक्ती आहेत, भगवंत विविध रूप घेतात आणि अवतरित होतात, विविध लीला करतात. असं सगळं ज्ञान या भक्ताला अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या मार्गदर्शनातून वैदिक ज्ञान प्राप्त आहे आणि त्यामुळे तो भगवंतांना जाणतो. म्हणून त्याला भगवंतांच्या अनंत शक्तीचे आणि रूपाचे ज्ञान आपोआपच प्राप्त होते हे सगळं ज्ञान घेतल्यामुळे. पुढे आहे म्हणून भक्त सर्वथा धन्य असल्याने त्यांचे अभिनंदन केले जाते. काय आहे? धन्य आहे. बघा हा धन्य शब्द आहे, बघा पहिल्याच ओळीत आहे अथ इह धन्या, अशा रीतीने इह या जगामध्ये त्यांना धन्य म्हटलेला आहे. असा हा भक्त जो आपल्या जीवनाचं सार्थक करतो आहे. भगवंतांचा परिपूर्ण भक्त भगवंतांचा परिपूर्ण शुद्ध भक्त जन्म मरणाच्या दुःखपूर्ण शृंखलेतून सर्वथा मुक्त होतो. असा जो भक्त आहे भगवंतांची इतकी सुंदर रीत्या भक्ती करतो, प्रेमाने भक्ती करतो, भगवंतांना जाणतो तो, आणि असा भक्त आहे तो काही प्रश्न विचारतो तेही कसे असतात? त्याच्याही कल्याणासाठी असतात आणि जगताच्याही कल्याणासाठी असतात, कारण त्या जिज्ञासा प्रश्न आहेत ते भगवंतांविषयी असतात. आणि अशा रीतीने भक्ती करून तो या जन्म मृत्यूच्या शृंखला जी आहे चक्र आहे त्यातनं तो सर्वतः मुक्त होतो. तर काही शंका आहे तर विचारा, नाही तर पुढच्या श्लोकाला जाऊया. हा माताजी कोणाचा तरी फोन कट झाला आता, कोण कोण आहेत सांगाल का? ब्राह्मी आहे, ज्योती आहे, हा मालिंदीला माताजी, मालिंदीला माताजींचं कट झालंय का? नूतन माताजी, मी एकदा बघून येते, कधी कधी नूतन माताजीनं काम आलं तर कट केला असेल, नाहीतर बघून येते. हा मालिंदीला मातेंचा असेल बहुतेक, एकदा ट्राय करून बघते.
हा माताजी, माझ्या लक्षात नाही आलं तुमचा कट झालाय असं. हो आता झालं कट. हा हरी बोल. तर माताजी आपला हा जो 39वा श्लोक आहे तो पूर्ण झालाय. तर आपण आता 40व्या श्लोकाला जाऊया. आता सुत गोस्वामी शौनक आदी ऋषी मुनींना जे 40 पासून 45व्या श्लोकापर्यंत भगवंतांबद्दल आणि श्रीमद भागवतम जो भगवंतांचा ग्रंथ अवतार आहे त्याची महानता सांगणार आहेत. श्लोक क्रमांक 40 ह्याला 3 ओळी आहेत, वाचूया आपण. इदं भागवतम नाम पुराणं ब्रह्म संहितम उत्तम श्लोक चरितम चकार भगवान ऋषी निःश्रेयसाय लोकस्य धन्यं स्वस्त यनम महत धन्यम स्वस्ति अयनम महत. हे भागवत पुराण म्हणजे भगवंतांचा वाग्मयी अवतार आहे. भगवंतांचे विविध अवतार बघितले. भगवंत इतके महान आहेत की भगवंत ग्रंथ रूपात पण आलेले आहेत. आपल्या समोर हा साक्षात ग्रंथ आहे भागवतम. ते काय आहे? भगवंतांचं वाग्मयी अवतार आहे, साहित्य अवतार आहे. आणि त्याची रचना भगवत अवतार श्रील व्यासदेवानी केली आहे. ह्याची रचनाकार पण कोण आहेत? स्वतः भगवंतांच अवतार आहेत. कोण? व्यासदेवजी. सर्व लोकांचे परम कल्याण हाच त्यांचा उद्देश आहे. हे जे भागवतम देण्याचं ध्येय काय? भगवंतांचं सगळ्या जीवांचं कल्याण होवो. हे सर्वतः यशस्वी आहे, पूर्ण आनंदमय आहे आणि परिपूर्ण आहे. असं जे भागवतम आहे ते सर्वतः सर्व काळामध्ये सर्व दृष्टीने यशस्वी आहे. या भागवतम मध्ये ज्या काही लीला दिल्या आहेत हे जो कोणी वाचतो त्यालाही जीवनात यश प्राप्त होतं. हे जे भागवतम आहे ते आनंदमय आहे. त्यामध्ये भगवंतांचे नाम रूप गुण लीला भगवंतांचे भक्त भगवंतांचं त्यांच्याशी आदान प्रदान हे सगळं लिहिल्यामुळे हे अतिशय आनंदमय आहे. आणि हे जे वाचतात त्यांच्याही जीवनामध्ये आनंद येतो आहे. आणि हे भगवंतांबद्दल सगळं सांगणारं परिपूर्ण असं ज्ञान आहे. आपण किती भाग्यवान आहोत, असा सुंदर ग्रंथ आपण जवळ घेतला आहे. तुम्ही विचार करा, भक्तीत येण्याच्या आधी आपल्याला माहिती तरी होतं का की एवढं भागवतम आहे श्रेष्ठ आणि आपण भागवतम वाचायला पाहिजे वगैरे? काहीच नाही, बरोबर. त्यामुळे ज्या भक्तांनी आपल्याला भक्ती जाणलेला आहे त्या सगळ्या भक्तांना आपल्याला भक्तीत पुढे जायला मदत केली आहे वेळोवेळी आपल्या मागच्या इतक्या वर्षात. त्या सगळ्या भक्तांना आपण क्षणभर एक क्षण थांबून थँक्यू म्हणूया, त्यांना धन्यवाद देऊया की त्या सगळ्या भक्तांच्या कृपेने आपण हे भागवतम ग्रंथ जवळ घेतो आहे, नियमित वाचायचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्या बरोबर भागवतम आहे आपण जाणूयात की हा काय आहे, हे साक्षात भगवंत माझ्या बरोबर आहेत जे मला अगदी बोट धरवून पुढे पुढे जीवनात भक्तीत पुढे नेत आहेत. त्यामुळे भागवतम वाचताना आपण किती काळजीपूर्वक वाचलं पाहिजे आणि आपलं भाग्य हे आपण नेहमी जाणलं पाहिजे. बघा, जसं एखाद्याला एखादी वस्तू दिली जाते तेव्हा त्याला सांगितलं जातं बाबा रे हे इतकं महत्वाचं आहे, तेव्हा मग आपण काय करतो त्याची व्यवस्थित काळजी घेतो, बरोबर. तर तशा रीतीने आपण जाणलं पाहिजे की हे साधा ग्रंथ नाही आहे. हा जसं जसं मी ग्रंथ वाचत जाईन माझं हृदय शुद्ध होत जाणार आहे. तात्पर्य वाचूया. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी अशी घोषणा केली आहे की भागवत हे सर्व वैदिक ज्ञानाचे आणि इतिहासाचे निष्कलंक असे निरूपण आहे. श्रीमद भागवतम
प्रमाण अमलम हा श्लोकातला एक ओळ आहे चैतन्य महाप्रभूंनी म्हटलेली. ते म्हणतात श्रीमद भागवतम हे आहे प्रमाण आहे वैदिक ज्ञानाचं आणि इतिहासाचं, अमल पुराण आहे अमल निष्कलंक, त्यात कोणतंच अनवॉन्टेड मल खराब चुकीचं असं काहीच नाहीये. आणि जेव्हा आपण हे अधिकृत स्रोतातून अधिकृत मार्गदर्शनातून याचं ज्ञान घेतो तेव्हा आपलंही जे काही मल आहे आपल्या हृदयामध्ये मनामध्ये जे काही खराब गोष्टी आहेत त्या हळूहळू नष्ट होणार आहेत. भगवंतांशी ज्यांचा प्रत्यक्ष संबंध आहे अशा महान भक्तांचे इतिहास यात निवडलेले आहेत. इतिहास म्हणजे असं, हाच म्हणजे हे घडून गेलेलं आहे, असं असं घडून गेलेलं आहे त्याला इतिहास म्हणतात. तर या भागवतम मध्ये काय आहे, या भागवतम मध्ये भगवंतांशी जे भक्तांचा ज्या भक्तांचा प्रत्यक्ष संबंध आहे अशा भक्तांच्या बद्दल सगळं लिहिलेलं आहे, भक्तांचा इतिहास दिलेला आहे. तर कोणी म्हणेल की भगवंतांविषयी सांगायचं तर भक्तांविषयी का सांगतात, तर भक्त हा भगवंतांवर भरपूर प्रेम करतो आणि भगवंत भक्तासाठी प्रकट होतात हे आपण आधीच 2 दिवसापूर्वी वाचलं होतं. आणि इवन आपण जेव्हा नरसिंह लीला ऐकतो त्या नरसिंह लीलामध्ये खूप साऱ्या आधी काय ऐकतो, सगळं प्रल्हाद महाराजांबद्दलच ऐकतो आणि अगदी शेवटी शेवटी त्या ह्याच्यामध्ये नरसिंहदेव प्रकट होतात. तर अशा रीतीने भगवंतांची एक माधुरी काय आहे, भक्त माधुरी आहे. भगवंत भक्ताशिवाय असू शकत नाहीत. तर असे जे भक्त भगवंतांवर कसं प्रेम करायचं, भगवंतांची कशी भक्ती करायची, हे मार्गदर्शन करणारे हे भक्त आहेत. भगवंतांना सुंदर कशा रीतीने प्रार्थना अर्पण करणारे असे भक्त आपल्याला हे सगळं भागवतम मध्ये त्यांच्याबद्दल सगळं लिहिलेलं आहे. भागवत हा भगवान श्रीकृष्णांचा वाङ्मय अवतार आहे, साहित्य अवतार आहे, ग्रंथ आहे तो ग्रंथ अवतार. आणि म्हणून भागवत हे भगवान श्रीकृष्णांपासून भिन्न नाही. भिन्न नाही म्हणजे काय, अभिन्न आहे, वेगळं नाहीये. आणि एक इंग्लिश वाक्य आहे ते मी वाचून दाखवते तुम्हाला. अनवॉन्टेड मिझरीज कॅन बी मिटिगेटेड बाय परफॉर्मिंग डिवोशनल सर्व्हिस टू कृष्णा. दिस पीपल डोंट नो, म्हणजे हे आहे ते लोकांना माहीत नाही आहे. टू मेक देम नो कृष्णा, हा भगवंत व्यासदेव बनून आले आणि श्रीमद भागवतम लिहिले. बरं, ह्याचा अर्थ सांगते. हे कुठेतरी एक रेफरन्स आला होता तो मी इथे लिहून काढलाय. तर ह्या ज्या जगतामध्ये जे दुःख येत आहेत ते आपल्याला खरं तर जीवाला नको आहेत पण त्या येतच राहतात. तर ह्याच्यापासून सुटका हवी असेल तर त्या समस्यांशी भांडत बसण्यापेक्षा संघर्ष करण्यापेक्षा मनुष्याने भक्ती केली पाहिजे भगवान श्रीकृष्णांची. पण हे ज्ञान लोकांना नाहीये म्हणून त्या लोकांना हे ज्ञान व्हावं यासाठी भगवंत आधी व्यासदेव बनून आले. म्हणजेच काय, भगवंतांनी शक्तावेश अवतार घेतला व्यासदेवांचा आणि श्रीमद भागवतम हा ग्रंथ वाङ्मयीन अवतार भगवंतांचा आहे तो आला, जेणेकरून हे ज्ञान प्राप्त करून मनुष्य हा जो जीव आहे तो भगवंतांची भक्ती करून ह्या जगतातल्या ज्या समस्या आहेत ज्या आपण कधीच थांबवू शकत नाही, संपवू शकत नाही, त्यातनं हा जीव बाहेर पडू शकतो. तर असे भगवंत कृपाळू आहेत म्हणून त्यांनी हे सगळं कार्य केलेलं आहे. आपण ज्याप्रमाणे आदराने भगवंतांची पूजा करतो त्याप्रमाणे भागवताची आदराने पूजा केली पाहिजे. त्यामुळे आपणाला भागवताचे अध्ययन करून परमेश्वराचा कृपा प्रसाद प्राप्त करणे शक्य आहे. पूजा करणं म्हणजे काय आहे, जसं आहे तसं ठेवायचं नाही, त्यांना आदर द्यायचा आणि ते समजून घेण्याचाही प्रयत्न करायचा. तर अशा रीतीने जेव्हा आपण भागवताचं अध्ययन करतो तेव्हा काय आहे, परमेश्वराचा कृपा प्रसाद प्राप्त करणं शक्य आहे. भगवंतांची आपण भक्ती करत जाऊ, या भागवतम मधलं जे ज्ञान आहे
ते घेत जाऊ तर काय होणार आहे, भगवंतांचा कृपा प्रसाद आपल्याला प्राप्त होणार आहे, भगवंतांची कृपा प्राप्त होणार आहे. कारण जशी जशी आपण भक्ती करू तसं तसं काय भगवंत आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्यावर कृपेचा वर्षाव करतील. जसे भगवंत प्रकाशमय आनंदमय आणि परिपूर्ण आहेत तसे भागवत देखील आहे. भागवत स्वतः काय प्रकाशमय आहे, तेजमय आहे. हे भागवतम जेव्हा आपण वाचतो तर त्या भागवताच्या प्रकाशामध्ये आपल्याला सगळं स्पष्ट दिसायला लागतं. एक चित्र होत ते आहे का बघ, ते मी एका ह्याच्यात दिलं होतं की व्यासदेव आहेत आणि त्यांनी मोठा हा आहे चित्र, हे 1.3.43 आहे. पण ते चित्र तुम्ही बघा, प्रभुपादांपासून जर चित्र बघितलं तुम्ही तर प्रभुपादांचं पहिलं बघितलं तर 2, 3, 4, 5, 6 आणि 7 चित्र आहे बघा. सातवं चित्र मिळालं का बघा, कृष्ण बलराम डाव्या हाताला आहेत आणि उजव्या हाताला व्यासदेव आहेत. वरती एकदम असा प्रकाश बघा, हातात भागवतमय आणि प्रकाश निघतो आहे, दिसलं. हा कलियुगात घनदाट अज्ञान रूपी अंधकाराने दृष्टीहीन झालेल्या लोकांना या पुराणापासून प्रकाश प्राप्त होईल. हा 43व्या श्लोकात आपण वाचणार आहोत. तर असं हे जे भागवतमय आहे ते कसं आहे, प्रकाशमय आहे. आपल्या जीवन आपण कसं आपण म्हणतो ना, ओम ज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया, तर जसे हे गुरुदेव आपल्या जीवनात येतात तिथपर्यंत आपण कसे आहोत, अज्ञानाच्या अंधकारात बुडलेलो आहोत. पण जेव्हा गुरु आपल्या जीवनात येतात तेव्हा ते आपल्याला ज्ञानाचं अंजन घालतात आणि प्रकाशाच्या कडे नेतात. तसं हे जे भागवतम आहे ते प्रकाशमय आहे, आनंदमय आहे आणि परिपूर्ण आहेत. जसे भगवंत आहेत आनंदमय परिपूर्ण प्रकाशमय, तसे हे भागवतम देखील आहे. पारदर्शी आध्यात्मिक गुरुच्या माध्यमाने भागवताचे अध्ययन करून आपण परब्रह्म भगवान श्रीकृष्णांचा दिव्य प्रकाश पूर्णपणे प्राप्त करू शकतो. आता अतिशय एकच मिनिट हा माताजी, हा हरी बोल हरी बोल. तर पुढची ओळ वाचतोय आपण, हरी बोल. आवाज येतोय का माताजी? मला वाटलं नूतन मातेंचा लागतोय आणि फोन कट होतोय, एकदा पुन्हा ट्राय करते आता. नाही लागत आहे त्यांचं फोन. ठीक आहे, पुढे वाचूया आपण. पारदर्शी आध्यात्मिक गुरुच्या माध्यमाने भागवताचे अध्ययन करून आपण परब्रह्म भगवान श्रीकृष्णांचा दिव्य प्रकाश पूर्णपणे प्राप्त करू शकतो. तर काय म्हणताय इथे, जे आध्यात्मिक गुरु आहेत ते कसे आहेत, पारदर्शी आहेत. जसं काचेतून जसंच्या तसं आपल्याला पलीकडचं दिसतं, तसं हे जे गुरु आहेत ते कसे आहेत, भगवंतांशी आपल्याला जोडणारे आहेत. तर हे जे आध्यात्मिक गुरु आहेत, प्रभुपाद काय म्हणतात, मी नुसता पोस्टमन आहे, भगवंतांचं ज्ञान मी तुम्हाला फक्त देतो आहे. हा त्यातलं मी काही काढूनही घेतलं नाही आणि त्यात मी काही घातलेलंही नाही. जे शुद्ध ज्ञान आहे जसं आहे तसं मी तुमच्यापर्यंत पोचवतो आहे. म्हणून इथे आध्यात्मिक गुरुना म्हटलंय पारदर्शी माध्यम. तर त्यांचं जे माध्यम आहे म्हणजे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील आचार्यांच्या माध्यमाने आपण भागवतमचं जेव्हा अध्ययन करतो तेव्हा आपण परब्रह्म भगवान श्रीकृष्णांचा दिव्य प्रकाश पूर्णपणे प्राप्त करू शकतो. तिथे येणारा प्रकाश आहे, तर इथे मी जाड काळी काच लावली तर माझ्या खोलीत येणार आहे का? नाही. पण जर साधी काच आहे पारदर्शी तर तो तसाच्या तसा येईल. तसंच आहे जो भगवंतांच्या ज्या ज्ञानाचा आहे, भगवंतांचा जो दिव्य प्रकाश आहे तो ह्या पारदर्शी माध्यमातून आपण प्राप्त करू शकतो. म्हणजेच काय आहे, हे जे गुरु आहेत ते आपल्याला भगवंतांविषयी
व्यवस्थितरित्या समजून सांगतात. जे यात्रेकरू भगवंतांच्या दर्शनाला पुरीला येत असत त्यांना श्रील स्वरूप दामोदर गोस्वामी, कोण आहेत हे, श्री चैतन्य महाप्रभूंचे सेवक आहेत, ते भक्त भागवतांकडून भागवताचे अध्ययन करण्याचा उपाय सांगत. आता जेव्हा चैतन्य महाप्रभू संन्यास घेतल्यानंतर जगन्नाथपुरीमध्ये निवास करत होते तेव्हा स्वरूप दामोदर गोस्वामी हे चैतन्य महाप्रभूंचे सेवक होते. तर त्यांना सगळे भक्त जगन्नाथपुरीला सगळे भक्त यायचे ना मायापूरहून, नवद्वीपहून, वेगवेगळ्या प्रांतातनं जगन्नाथपुरीला जगन्नाथ रथ यात्रेच्या निमित्ताने सगळे यायचे भक्त. आणि त्यावेळी ते जगन्नाथांचं पण दर्शन घ्यायचे आणि चैतन्य महाप्रभूंचं पण दर्शन घ्यायचे. चैतन्य महाप्रभू कोण आहेत, स्वतः भगवंत आहेत, श्री कृष्ण चैतन्य राधा कृष्ण नाही अन्य. तर असे जे भक्त यात्रेकरू भेटायचे येऊन तेव्हा ते स्वरूप दामोदर गोस्वामी महान वैष्णव होते त्यांना विचारायचे की भागवतम अध्ययन करायचं आहे तर कसा करायला पाहिजे. तेव्हा हे स्वरूप दामोदर गोस्वामी म्हणायचे की हे भागवतम अध्ययन आहे, भागवताचं, भागवत या ग्रंथाचं अध्ययन तुम्ही भक्त भागवताकडून करा. जो भक्त भागवत आहे तो कसा आहे, ज्यांनी या ग्रंथाचं अभ्यास केलेला आहे आणि तोच या भागवतम ग्रंथाबद्दल सांगू शकतो. हा तर हा काय आहे, ते अध्ययन करण्याचा उपाय सांगायचे. उपाय म्हणजे काय, सल्ला द्यायचे. भक्त भागवत हा आत्मसाक्षात्कारी प्रामाणिक गुरु आहे आणि केवळ त्याच्याद्वारेच मनुष्य भागवताचे पाठ समजू शकतो आणि त्यातून इच्छित लाभ प्राप्त होतो. तर आता आपल्या जीवनामध्ये असे भक्त भागवत प्रभुपाद आले आहेत. श्रील प्रभुपादांनी हे जे भागवतांचे श्लोक आहेत जे उच्चारतानाही मला खूप कठीण जातं, तर हे श्लोक काय कळले असते, पण प्रभुपादांनी आपली झोप अगदी कमी करून हे सगळे भागवतांवर भाषांतरं आणि एवढी मोठी मोठी सुंदर आपल्याला समजतील अशी तात्पर्य लिहिली आणि त्यामुळे आपल्याला ती कळू शकतात. म्हणून हा जो भक्त भागवत आहे तो भगवंतांचा महान भक्त आहे, शुद्ध भक्त आहे आणि त्यांना आत्मसाक्षात्कार झाला आहे आणि ते अधिकृत आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरेतील प्रामाणिक गुरु आहेत आणि त्यांच्याद्वारेच आपण हे शिकू शकतो, समजू शकतो. नाही तर आपल्याला हे काहीही कळणार नाही. जर तात्पर्य नसतं तर आपल्या सगळं डोक्यावरून गेलं असतं. आणि भागवताचे पाठ समजू शकतो आणि इच्छित लाभ पण प्राप्त होतो. इच्छित लाभ जेव्हा आपण भक्ती करायला लागतो तेव्हा आपल्याला म्हटलं जातं की अन्य अभिलाषिता शून्यम, तुम्ही दुसरी कोणती अभिलाषा इच्छा ठेवू नका, काय करा, फक्त भगवंतांची भक्ती हवी आहे एवढीच प्रार्थना करत राहा. कारण आपल्यापेक्षा आपल्या उद्धारासाठी आपल्या कल्याणासाठी काय चांगलं आहे ते आपल्या जसं पित्याला कळतं, वडिलांना कळतं, तसे भगवंत आपले परमपिता आहेत, त्यांचे आपण मूल आहोत, तर त्यांना माहिती आपलं काय कल्याण होणार आहे, काय मिळाल्याने आपल्याला आपलं कल्याण होणार आहे. त्यामुळे आपण हे पाहिजे ते पाहिजे अशी इच्छा न ठेवता आपण एकच म्हणायचं, भगवंता मला तुमची भक्ती मिळू दे, मला सेवा मिळू दे. तर असे जेव्हा आपण शुद्ध इच्छा करतो तर ते इच्छित लाभ प्राप्त होतात. आपण भौतिक मागत राहिलो तर भौतिक पण मिळेल आपल्याला, पण मग आपण त्यातच अडकून राहू, बरोबर. त्यामुळे काय मागावं हेही आपल्याला आपण जाणलं पाहिजे. जरी इच्छा आहेत आता तरी काय आहे, हा भौतिक इच्छा आहेत तर ठीक आहे, त्याही मागा. बाहेर कुठे मागण्यापेक्षा भगवंतांना मागितलेल्या उत्तम आहेत. भगवंत हळूहळू आपल्या भक्ताच्या इच्छा ज्या आहेत भौतिक इच्छा त्याच काढून टाकतात. हा पण आपण पण जाणलं पाहिजे की मी काय प्रार्थना केल्या पाहिजे. पुढे आहे, भगवंतांच्या व्यक्तिगत उपस्थितीने जो लाभ मिळणे शक्य असते तो सर्व लाभ भागवताच्या अध्ययनाने आपल्याला प्राप्त होऊ शकतो. साक्षात जे भक्त भागवत आहेत प्रभुपाद ते आपल्याला समजवतात की जसे समोर साक्षात भगवंत उपस्थित असतील तर जो लाभ मिळेल
तोच लाभ समोर आपल्या भागवतम आहे आणि त्याचा आपण व्यवस्थित रीत्या अध्ययन करतो आहे भक्त भागवताकडून. जसं प्रभुपादाने आपल्याला ही तात्पर्य लिहिली तर आपल्याला तोच लाभ प्राप्त होऊ शकतो. आपण ज्या दिव्य कृपा प्रसादाची अपेक्षा भगवंतांच्या प्रत्यक्ष संबंधातून करतो तो सर्व कृपा प्रसाद आपणाला भगवंतांच्या भागवताच्या अध्ययनाने प्राप्त होतो. भगवंत जेव्हा आता प्रत्यक्ष आले भगवंतांच्या संबंधात आपण जेव्हा येतो भक्ती करतो तेव्हा कसं होतं, आपण शुद्ध होतो, आपले मनातले विचार शुद्ध होतात, आपले भावना शुद्ध होतात. तर जसं आहे भगवंतांच्या साक्षात दर्शनाने होतं तोच लाभ सेम टू सेम जसं तसं या भागवतमच्या अध्ययनाने पण होतो. आपलं मन शुद्ध होतं, हृदय शुद्ध होतं, आपल्या इच्छा शुद्ध होतात, आपले क्रिया शुद्ध होतात, आपल्या मनातला जो द्वेषपूर्ण भाव आहे इतरांसंबंधीचा तो नष्ट होतो, आपली दृष्टी समतल होते. सगळ्यांना आपण भगवंतांच्या संबंधात बघायला लागतो, आपल्याला कोणाकडूनही आता काही नको आहे. तर कसं आहे भगवंतांच्या संबंधात हा जो जीव आहे तो भक्तीत प्रगती करतो तेव्हा सगळ्यांना भगवंतांच्या संबंधात बघतो आणि त्याची एकच ध्येय आहे भगवंता मला तुमची शुद्ध भक्ती करायची आहे. तर अशा रीतीने हे जे भागवतम आहे ते आपल्याला जसा लाभ भगवंतांची भक्ती करून मिळतो सेवा करून मिळतो तसंच हे भागवतमची सेवा करणं म्हणजेच भागवतम रोज नियमितपणे नम्रपणे वाचन करणं, समजून घेणं, उमजून घेणं आणि त्याला योग्य तो आदर देणं ह्यानेच प्राप्त होऊ शकतो. तर काही शंका आहे तर विचारा. तुमचा श्लोक मोठा आहे माताजी, तर काय करायचं सांगा. करूया का, चालत असेल तर तुम्ही सांगा. हो करूयात माताजी, करूया. श्वेता माताजी तुम्ही फोन कट करा, म्हणजे मध्ये नको करायला कट. आणि कोण कोण आहेत आता मालिंदीला माताजी आहेत, ब्राह्मणी मालिंदी माताजी ज्योती आले. मग नूतन माताजींचं काही लागेल ना फोन, काय झालं काय माहिती. हा हरी बोल. एकदा मी नूतन माताजी ना पण पुन्हा ट्राय करून बघते. नाहीये, त्यांना लागत नाहीये. ठीक आहे, आपण श्लोक क्रमांक आता 41 वाचूया. तद इयम ग्राहयाम आस सुतम आत्मवतां वरम सर्व वेद इतिहासानां सारम सारम समुद्रुतम. संपूर्ण वैदिक साहित्य आणि विश्वाचा इतिहास यांचे उत्तम सार संग्रहित करून श्रील व्यासदेवांनी आत्मसाक्षात्कारी जनांमध्ये सन्माननीय अशा आपल्या पुत्राला त्याचे अध्ययन करविले. तर आता हा जे भागवतन ग्रंथ आहे त्या 40व्या श्लोकामध्ये सांगितलं की भगवंतांचा वाग्मयीन अवतार आहे, स्वतः भगवंतांचे अवतार असलेल्या व्यासदेवाने लिहिलेलं आहे आणि त्यात काय काय आहे तर ते इथे सांगितलंय. बघा की संपूर्ण वैदिक साहित्य आणि जो विश्वाचा इतिहास आहे त्याचं उत्तम सार, त्यातलं जे एकदम इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट महत्वाचं आहे ते सार काढलंय आणि व्यासदेवाने ते कोणाला दिलं, आत्मसाक्षात्कारी जनांमध्ये जे सन्माननीय आहेत असे व्यासदेवांचे पुत्र कोण, शुकदेव गोस्वामी यांना त्याचं अध्ययन करवलं. सारम सारम समुद्रुतम, त्याचं उत्तम उत्तम सार काढलं असं. तात्पर्य, अल्पबुद्धीचे लोक बुद्धांच्या काळापासून किंवा इसवी सनापूर्वी
सहाशे वर्षापासून जो जगाचा इतिहास आहे तो मानतात आणि या काळापूर्वीचे धर्मग्रंथात सांगितलेले सर्व इतिहास म्हणजे काल्पनिक कथा आहेत असे समजतात. लोक काय म्हणतात की आता 2500 वर्षापूर्वीचं जे काय आहे ना तेवढंच खरं, बाकीचं सगळं आहे ते काय आहे, काल्पनिक कथा आहेत. परंतु हे सत्य नाही. पुराण आणि महाभारत इत्यादींमध्ये वर्णन केलेल्या सर्व कथा म्हणजे प्रत्यक्ष इतिहास आहे. इति म्हणजे हा, हास म्हणजे घडून गेलेला, हे खरंच घडून गेलेलं आहे. हा इतिहास या लोकांतीलच नाही तर ब्रह्मांडातील लक्षावधी ग्रह लोकांचा आहे. हे जे इकडचे ग्रहलोक आहेत तिकडचाच नाही आहे, तर जे ब्रह्मांडामध्ये जे लक्षावधी ग्रहलोक आहेत त्यामध्ये काय आहे, हे काही काही घडलेल्या वेगवेगळ्या घटना आहेत त्या सार रूपाने इथे दिलेल्या आहेत. कधी कधी काही लोकांना या जगाच्या पलीकडील लोकांचा इतिहास अविश्वसनीय वाटतो, परंतु त्यांना हे माहीत नाही की निरनिराळे ग्रहलोक सर्व दृष्टीने समान नाहीत आणि म्हणून इतर ग्रहलोकांतून मिळालेल्या ज्या काही ऐतिहासिक सत्य गोष्टी आहेत त्या या लोकांतील अनुभवांशी जुळत नाही. आता बरेचदा असं वाटतं, अरे हे कशी इतका काळ जगले, अरे ते कसं हे केलं, अरे ह्यांनी इतके वर्ष कसे काय राज्य केलं, अशा रीतीने काय आहे मनुष्याला पटत नाही इतके काही गोष्टी, इकडचं काय तिकडचं काय. ते पण काय आहे, आपण हे जाणून घेतलं पाहिजे की हे सत्य आहे. आणि म्हणून काय प्रत्येक ग्रहलोक सर्व दृष्टीने समान नाही आहेत. जसं आता स्वर्ग लोकांमधल्या सगळ्या सुविधा अतिशय उच्च आहेत, त्याच्या आणखीन वरच्या ग्रहांमध्ये आणखीन उच्च सुविधा आहेत जे आपल्या कल्पनांच्या पलीकडच्या आहेत. आणि म्हणून इतर ग्रहलोकातून मिळालेल्या ज्या काही ऐतिहासिक सत्य गोष्टी आहेत त्या या लोकातील अनुभवांशी जुळत नाहीये. भिन्न लोकांतील भिन्न परिस्थितीचा विचार करून तसेच काळ आणि घटना यांचाही जर विचार केला तर पौराणिक कथा काहीच आश्चर्यजनक नाहीत, तसेच त्या कथा काल्पनिकही नाहीत. त्यामुळे काय आहे, आपण जाणावं की हे जे वैदिक अज्ञेय आहे ह्यामध्ये साक्षात व्यासदेवाने हे सगळं दिलेलं आहे. व्यासदेवांना काय गरज आहे खोटं लिहून, त्यांना काय पैसा कमवायचा होता का, नाही. आजकालचे अनेक अनेक लेखक आहेत ते काल्पनिक कथा लिहितात, का ध्येय काय, पैसा मिळावा, कशाला ते खोटं लिहतील, बरोबर. आणि स्वतः ते भगवंतांचे अवतार आहेत, भगवंतांनाच काळजी आहे की माझी लेकरं माझ्याकडे परत यावीत, बरोबर. मग भगवंत असं का करतील. आपण हे नीतिवचन लक्षात ठेवले पाहिजे की एका प्राण्याचे अन्न दुसऱ्या प्राण्याचे विष असते, म्हणून पौराणिक कथा आणि पौराणिक इतिहास हे काल्पनिक आहेत असे सांगून नाकारता येत नाहीत. श्री व्यासदेवांसारखे महान ऋषी स्वतःच्या साहित्यात काहीतरी काल्पनिक कथा घालणारच नाहीत. तर आपण काय आहे असं सर्वोपट एकच नियम सगळ्याला लागू करू शकत नाही. म्हणून म्हटलंय की एक प्राणी आहे त्याचं अन्न आहे ते कदाचित काय असतं, दुसऱ्या प्राण्यासाठी विष असतं. त्यामुळे प्रत्येक प्राणी जो आहे त्याला समान प्रकारचं अन्न आपण देऊ शकत नाही, ते त्याला पचणारच नाही. हा तर तशा रीतीने काय आहेत आपण जाणलं पाहिजे. ह्या ज्या कथा आहेत त्या आपण म्हणतोय की अरे या काल्पनिक आहेत म्हणून आपण काय त्या नाकारू शकत नाही. स्वतः व्यासदेवाने हे लिहिलेलं आहे, अनेक अनेक आचार्यांनी ह्याच्यावर अभ्यास केला आहे, टीका टिप्पणी लिहिली आहे, ते कशाला लिहिली असते त्यांनी, आणि व्यासदेवांनी तरी कशाला या काल्पनिक कथा लिहिल्या असत्या. भागवतामध्ये भिन्न भिन्न ग्रह लोकांच्या इतिहासातून सत्य कथा निवडलेल्या आहेत आणि त्यांचे वर्णन केलेले आहे. म्हणून सर्व आध्यात्मिक अधिकृत व्यक्तींनी भागवत हे महापुराण असल्याचे मान्य केले आहे. या इतिहासाचे विशेष महत्व हे आहे की तो सर्व इतिहास निरनिराळ्या काळातील असून किती स्थित्यनुसार भगवंतांनी ज्या लीला केल्या आहेत त्या लीलांशी संबंधित आहे. यामध्ये विविध लीला दिसतात, विविध काळामध्ये घडलेल्या आहेत ते.
त्यामुळे आपण ह्याच्यानंतर हे त्याच्यानंतर ते असं लाईनीतच येतं असंही नाहीये. पण आपण जाणवं हे विविध काळामध्ये आहे आणि या सगळ्या भगवंतांच्या वेगवेगळ्या काळातील जशी परिस्थिती आहे त्यानुसार भगवंतांनी केलेल्या लीला आहेत. श्रील शुकदेव स्वामी हे आत्म अनुभवी जीवांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. जे आत्मास्तरावर आहेत, जे महान भक्त आहेत, त्या सगळ्यांमधले सर्वश्रेष्ठ असे हे जे शुकदेव गोस्वामी आहेत ते सर्वश्रेष्ठ आहेत. आणि त्यांनी आपल्या पित्यापासून श्री व्यासदेवांपासून हे भागवत पुराण अभ्यासाचा विषय म्हणून ग्रहण केले आहे. श्री व्यासदेव महान अधिकारी व्यक्ती आहेत आणि भागवताची विषय वस्तू फार महत्वाची असल्याने त्यांनी भागवताचा संदेश प्रथमतः श्री शुकदेव गोस्वामी यांना दिला. हे इतकं महत्वाचं आहे त्यामुळे ती जबाबदारी एक लायक व्यक्तीकडे द्यावी. तर त्यावेळेचे सर्वश्रेष्ठ आत्मअनुभवी जीव कोण होते? शुकदेव गोस्वामी. त्यांना दिला हे ज्ञान दिलं. भागवताची तुलना दुधाच्या साईशी केली आहे. वैदिक साहित्य हे ज्ञानरूपी दुधाच्या सागराप्रमाणे आहे. प्रचंड सागर आहे. साय आणि लोणी हे दुधाचे अत्यंत स्वादिष्ट सार तत्व आहे. त्याचप्रमाणे भागवत हे वैदिक वाङ्मयाचे सार आहे. भगवंत आणि भगवंतांचे भक्त यांच्या मधुर आदेशपूर्ण अशा अनेक चरित्रांनी भागवत परिपूर्ण आहे. काय भागवत मध्ये भगवंत आणि भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांचे जे मधुर आदान प्रदान आहेत, आदर्शपूर्ण चरित्र आहेत ज्यामधून आपण ज्ञान घेऊ शकतो, मार्गदर्शन घेऊ शकतो, असे सगळ्या चरित्रांनी भागवत परिपूर्ण आहे. तथापि भागवताचा संदेश अविश्वासू, नास्तिक आणि व्यावसायिक कथाकारांपासून ग्रहण करण्यात काही लाभ नाही. कारण असे लोक सामान्य लोकांमध्ये भागवताचा वापर एक व्यवसाय म्हणून करतात. जे काय ज्यांचा भगवंतांवर विश्वास नाहीये, जे नास्तिक आहेत हा, त्यांच्याकडून भागवत जाणू नये. आणि व्यावसायिक कथाकार आहेत जे कशासाठी कथा करतायत? पैसा मिळवण्यासाठी, व्यवसाय म्हणून करतायत. म्हणजे हे भागवतम जे आहे जो स्वतः भगवंतांचा अवतार आहे, म्हणजे भगवंतांचा उपयोग ते कशासाठी करतायत? लक्ष्मी पैसा मिळवण्यासाठी करतायत. तर अशी जी वृत्ती आहे तर त्यांच्याकडून ऐकून काही उपयोग नाही, कारण ते व्यवसाय म्हणून करत आहेत. भागवत श्रील शुकदेव गोस्वामींना प्रदान करण्यात आले आणि त्यांना अशा व्यापाराशी काही कर्तव्य नव्हते. हे जे व्यावसायिक कथाकार आहेत ते म्हणतात हा, 7 दिवसाची कथा करू, दिवसाचे 1 लाख रुपये, 7 लाख ट्रान्सफर झालेत बघणार आणि मगच ते स्टेजवर कथा करायला चढणार. तर अशी व्यापारी वृत्ती शुकदेव गोस्वामींमध्ये नव्हती. त्यांना कोणाकडूनच काही नव्हतं, अपेक्षा नव्हती. त्यांना भागवताचा व्यापार करून कुटुंबाच्या पालन पोषणाचा खर्च भागवायचा नव्हता. बरोबर. म्हणून भागवताचे ग्रहण श्री शुकदेव गोस्वामींच्या प्रतिनिधीकडून करायला हवे. म्हणजे आता हे जे भागवतम शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना सांगितलं ते गुरु शिष्य परंपरेतून पुढे आलं आहे. तर ते जर आपल्याला जाणून घ्यायचंय ते कोणाकडून जाणून घ्यावं? की ज्या शुकदेव गोस्वामींचा प्रतिनिधी आहे तर कसा असावा बघा दिलाय. असा प्रतिनिधी कौटुंबिक दायित्वातून, दायित्व म्हणजे जबाबदारीतून मुक्त आणि संन्यासी असावा. नाहीतर काय आहे व्यावसायिक कथाकार, हे पैसे आहेत माझ्या पोराला आता मेडिकलची फी भरायची आहे, 25 लाख हवेत, म्हणून तो काय आहे येतो नोव्हेंबर मध्ये आणि खूप सारे भागवत सप्ताह करतो, पैसा गोळा करतो आणि फी भरतो. तर अशा रीतीने काय त्याला कौटुंबिक जबाबदारी नसावी. नाहीतर काय तो भागवतम सांगतानाही ध्येय काय, हे पैसे मिळतील मग मी असं करेन, मी तसं करेन, तर तसं तो काय शुद्ध भक्ती त्यात नाहीये. त्यामुळे सांगितलंय की कौटुंबिक जबाबदारीतून मुक्त आणि संन्यासी असावा. आता आपल्याला तसे प्रभुपाद मिळाले ज्यांनी हे इतकी सुंदर तात्पर्य आपल्याला लिहून दिली आहेत आणि ते शुकदेव गोस्वामींचे प्रामाणिक प्रतिनिधी आहेत. आता
कोणी म्हणेल की अरे हे व्यावसायिक कथाकार, अरे भागवत तर सांगतायत ना, थोडे शब्द तर पडतील ना, चांगला आहे ना. तर त्याबद्दल आता प्रभुपाद सांगतायत बघा पुढे. दूध हे निसंशय उत्कृष्ट आणि पोषक आहे, मात्र सर्पाच्या मुखाचा स्पर्श झाल्यावर ते पोषक राहत नाही तर मृत्यूला कारणीभूत होते. हा, दूध तसंच पांढरं दिसतं, पण काय आहे, आता सर्प त्यात गरळ ओकून गेलेला आहे, त्याने तोंड लावलेलं आहे, तर ते प्याल्यावर मृत्यू होतो. म्हणून जे लोक पूर्णपणे वैष्णव आचारांचे पालन करीत नाहीत त्यांनी या भागवत पुराणाचा व्यवसाय बनवू नये आणि अनेक श्रोत्यांच्या आध्यात्मिक मृत्यूचे कारण बनवू नये. असे जे व्यवसाय म्हणून भागवतम करतात त्यांना भगवंतांविषयी श्रद्धा नाही, विश्वास नाही, पैसा कमवण्यासाठी येतात, निस्वार्थ भाव नाहीयेत आणि ते कोणतेही वैष्णव आचरणाचं पालन करत नाहीत, तर असे जे सांगणारे आहेत ते सांगतात तेव्हा त्यांना नीट ज्ञान नाहीये, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, त्यामुळे ते काय मार्गदर्शन करणार. आणि ते मार्गदर्शन करतात ते भक्त नाहीयेत, त्यामुळे चुकीचं मार्गदर्शन करतात आणि जे बिचारे ऐकायला आले आहेत ते मार्गभ्रष्ट होतात. का म्हणून लिहिलंय की जे श्रोते आहेत त्यांच्या आध्यात्मिक मृत्यूचं कारण बनू नये, म्हणजे त्या श्रोत्यांना आध्यात्मिक ज्ञान नीट मिळतच नाही, त्यांना काहीतरी चुकीचं कळतं, कित्येक लोक भगवंतांपासून दूर जातात काही चुकीच्या घटना सांगितल्यामुळे, चुकीच्या रीतीने दाखवल्यामुळे. भगवद्गीतेत भगवान म्हणतात सर्व वेदांचा हेतू मला जाणणे हाच आहे, वेदेश्य सर्वेर अहम एव वेद्यो, भगवद्गीता 15.15. भागवत पुराण संकलित ज्ञानाच्या रूपाने श्रीकृष्णच आहे. काय म्हटलंय, हे जे भागवत पुराण आहे ते संकलित गोळा केलेलं, एकत्रित केलेलं जे आध्यात्मिक ज्ञान दिलंय या भागवतम मध्ये, ते या ज्ञानाच्या रूपाने भगवान श्रीकृष्णच आहेत. म्हणून ते वेदांचे सार आहेत. भगवान श्रीकृष्णांसंबंधी सर्व काळातील सर्व ऐतिहासिक घटनांचा त्यात समावेश आहे, भागवतम मध्ये समावेश आहे. वास्तविकपणे भागवत संपूर्ण इतिहासाचे उत्तम सार तत्व आहे. असे जे भागवतम आहे त्यामध्ये सगळे जे इतिहास, जे अशा सुंदर सुंदर घटना घडून गेलेल्या आहेत त्याबद्दल इतिहास आहे, त्याचं उत्तम असं सार तत्व आहे. तर काही प्रश्न आहे तर विचारा, नाही तर आपला 41वा श्लोकापर्यंत वाचन झालेला आहे. श्रीमद भागवतम की जय, श्री प्रभुपाद की जय, हरि बोल, दंडवत प्रणाम.